मुलांनो आज आपण इयत्ता सहावी समीकरणे भाग तीन बघणार आहोत मुलांनो आपल्याला समीकरण सोडवताना काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत समीकरणाच्या दोन्ही बाजूवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण हे संतुलित राहते संतुलित समीकरणांवर खालीलपैकी कोणतीही क्रिया केली तर मिळणारे समीकरण हे संतुलित असते जसं दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे दोन्ही बाजूंमधून समान संख्या वजा करणे दोन्ही बाजूंना शून्य तर समान संख्येने भागणे दोन्ही बाजूंची अदलाबदल करणे हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत म्हणजे कोणतीही क्रिया केल्या तर आपल्याला ह्या दोन्ही बाजूंनी कराव्या लागतात कारण तेव्हाच समीकरण हे संतुलित राहते तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे